कसं वाटतंय अप्पा हे? हिंदी सिनेमाच्या नटनट्यांबद्दल वाचतो ना आपण, तसं वाटतंय. फरक एवढाच आहे की ते त्यांच्या सिनेमाच्या पब्लिसिटीसाठी मुद्दाम छापून आणतात आणि नंतर म्हणतात असं काही नव्हतंच. पण आपल्याकडे तसं म्हणता येणार नाही ना. काय फरक आहे यांच्यात आणि आजकालच्या मुलांमध्ये, जी सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक खासगी गोष्टी दाखवत असतात. घरगुती समारंभ म्हणू नका, लग्न म्हणू नका, हनीमून म्हणू नका, बाथरूम म्हणू नका, सगळं उघडं वागडं करायचं. हे त्याच दिशेने चाललं. अभी तो त्यांचा चॉईस असतो. खूप फरक आहे. आपली आई अजिबात तशी नाहीये आणि आईला ना शून्य इंटरेस्ट आहे लोकांनी तिच्या आयुष्यात डोकावण्यात. हा या पत्रकारांचा आगाऊपण आहे आणि गॉसिप असलं की काय, लोक वाचतात म्हणून हे लोक लिहितात. अरे पण या सगळ्या गोष्टी त्यांना कळल्या कुठून? अगं आजी, यात फारसं काहीही नसतं, कारण खोलात जाऊन काढलेली नसते ना ही माहिती. आज आत्ता या क्षणी आशुतोषच्या ऑफिसमध्ये गेलं, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारलंस ना की अनुष्का आगाशे कोण आहे, आणि त्यावर एखादा माणूस म्हणाला की हे वो कोई जान पहचानवाली, की झालं, त्यावरून हे लोक बातम्या छापतात. पण म्हणजे हे सगळं खोटं आहे. अरुंधतीमुळे आशुतोष आणि अनुष्का यांच्या असं काही नाहीये कांचन. अगं अरुंधती हे असं का करेल? दुसऱ्याचं ठरलेलं लग्न मोडणाऱ्यापैकी अरुंधती नाहीये. संजना, आय एम सॉरी, म्हणजे मला तुला टोमणा मारायचा नव्हता, पण हा जो विषय चाललाय त्याच्या अनुषंगाने मी बोललो. इट्स ओके अप्पा, इट्स ओके. जे आहे ते आहे. मला एवढंच म्हणायचंय, फ्रँकली असं करणारी कोणी नसते. छंद म्हणून दुसऱ्याचं लग्न मोडत नाही कोणी, ती परिस्थिती असते. उद्या जर मला असं कळलं ना की अरुंधती अशा परिस्थितीमध्ये अडकलीय, तर मे बी मी तिच्याशी रिलेट करू शकेन. प्रॉब्लेम एवढाच आहे, आता हे सगळं वाचून जगात सगळ्यांना तसंच वाटणार आहे. आणि हीच माणसं एकेकाळी आईबद्दल चांगलंही लिहित होती आणि त्यावर सुद्धा लोकांनी विश्वास ठेवला ना यश, स्वतः सुद्धा ठेवतील. हे बघ, बातमी कधीच ही किंवा ती अशी नसते. आम्हाला दोन गोष्टी कळल्यात, तिच्यावर विश्वास ठेवा, पटवून घ्या असंही नसतं. आम्हाला ही माहिती मिळाली आहे आणि आम्हाला वाटतं हीच खरी आहे, सो ही वाचा आणि पटवून घ्या असं असतं. याने कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं तरी लोक विश्वास ठेवणार आहेत आणि कॅरेक्टर असॅसिनेशन केलं तरी लोक विश्वास ठेवणार आहेत. अरे देवा, म्हणजे आज काही लाख घरांमध्ये हे वाचतील आणि अरुंधतीबद्दल बोलतील. हो, आणि गंमत म्हणजे अरुंधतीबद्दलच जास्त बोलणार, आशुतोषबद्दल नाही. जणू काय हा बिचारा भोळा भाबडा गरीब वगैरे, आणि एक बाई आली, खेळण्यासारखं उचललं, पकडलं आणि घेऊन गेली. या माणसाने काहीच केलं नाही. नॉनसेन्स. यश, यश, आपल्या घराबाहेर काही माणसं जमली आहेत. नाईस, व्हेरी नाईस. मी आणि बाबा तुम्हाला सगळ्यांना आधी हे सांगत होतो, पण तेव्हा तुम्हाला काही पटत नव्हतं. अरे मी सांगतो ना, लक्ष देऊ नका, बघूच नका त्यांच्याकडे. सगळं सोपंच वाटतं यांना. अरे अभि, एवढं काय करतोयस? फालतू गोष्टी आहेत या. पण आपला वेळ जातो ना यश, आपली कामं राहिली बाजूला, आपण याच गोष्टींमध्ये अडकत जातो. आईच्या या लढाया आपल्याला नको असल्या तरी आपल्या दाराशी येणारच. आईने दरवेळी काहीतरी गोंधळ घालायचे आणि आपण ते निस्तरत बसायचे. हा दर महिन्यातला आपल्या घरातला एक ट्रेंड होत चाललाय. काय अप्पा, तुम्हाला अजूनही असं वाटतं की आईने त्या माणसाशी लग्न करायला हवं? लोक काय करतात काय बोलतात यानं माझा निर्णय बदलणार नाही. आशुतोष एक सज्जन माणूस आहे, अरुंधतीबद्दल माझ्या मनात तिळ मात्र शंका नाही. आता त्या दोघांना उगाचच त्रास दिला जातोय असं मला वाटतं. एक्झॅक्टली, टार्गेट केलं जात आहे त्यांना. उलट आत्ता आपण त्यांच्या मागे उभं राहण्याची खरी गरज आहे. आणि अभि, तू काळजी करू नकोस, हे जे कोणी बाहेर उभे असतील ना त्यांना उत्तरं मी देईन. माझ्याकडे आहे भरपूर वेळ. अहो पण कशाला, का हट्ट करताय? जरा शांतपणे विचार करा. आपल्याकडे अजूनही या सगळ्या गोष्टींना मान्यता नाहीये. क्रांतिकारक जन्माला यावा पण तो शेजाऱ्याच्या घरी, हीच वृत्ती अजून आपली. पुनर्विवाह, मोठ्या वयात लग्न, हे अजूनही चांगल्या दृष्टीने बघितलं जात नाही.
ऐका ना, इतके अडथळे येत आहेत म्हणजेच नियतीला हे व्हायला नकोय. कळतंय का तुम्हाला? नियती नाही, कोणातरी माणसाला हे व्हायला नकोय असं वाटतंय. हो, आणि मलाही हेच वाटतंय. कोणीतरी अरुंधतीवर सूड उगवण्यासाठी हे सगळं करतंय आणि आता तर आपण तिच्यामध्ये ठामपणे उभं राहायला पाहिजे. खरं काय खोटं काय या सगळ्या गोष्टी नंतर येतीलच ना समोर. जाऊ दे, काय बोलायचं आता, तुम्हाला काही पटतच नाहीये. नाही, मला जरा अरुंधतीची काळजी वाटते. ती तिथे एकटी राहते. खरं तर मी तिला इथून जाऊच द्यायला नको होतं. यश, तिला फोन कर आणि सरळ इथे येऊन राहायला सांग. एकटी असेल तर उगाच काहीतरी विचार करत बसेल. हो अप्पा, मी कधीपासून तिचा फोन ट्राय करतोय पण बंद येतोय कधीचा. आशुतोषला फोन कर, ती कदाचित त्याच्या बरोबरच असेल. नाही, मी विचारलं त्यांना पण ती त्यांच्याकडेही नाहीये. मी एक काम करतो, मी जाऊन बघूनच येतो. नाही नाही, तिला सरळ इथे घेऊन ये. घाला, तुम्हाला जो गोंधळ घालायचा तो घाला, मला यात काही इंटरेस्ट नाही. बाय द वे, अनिरुद्ध कुठे गेलाय? कोणाला काही सांगून गेलाय का? नाही, म्हणजे हा एवढा गोंधळ सुरू असताना अनिरुद्ध गायब आहे. हा योगायोग नसणार. ही बातमी लीक कशी झाली? पत्रकारांना डिटेल्स कसे मिळाले? अगे, तुझं काय मध्ये? उगाच अनिरुद्धला कशाला ओढतेस यामध्ये? आई, ओढायचं काय? अनिरुद्ध स्वतःच मध्ये मध्ये करतोय. नाही नाही, मला संजनाचं म्हणणं पटतंय. एवढी इनसाइड इन्फॉर्मेशन कोणी दिली या लोकांना? बाबा देऊच शकतात. याआधीही बाबांनी रिपोर्टर्सना घरी बोलवलं होतं, त्यावेळी त्यांनी आधी ते मान्य केलंच नव्हतं. यावेळी बाबांनीच काहीतरी सांगितलं याची शक्यता नाकारता येत नाही. अरे देवा, मग हे नाही नाही, अनिरुद्ध असं करणारच नाही. आई, एवढीच खात्री जर मला असते ना अनिरुद्ध बद्दल, तर मला खरंच खूप बरं वाटलं असत. पण मला तसं वाटत नाही. आता बघूया काय बरोबर ठरतंय, माझी शंका का तुमची खात्री? नको मला. चल आपण डॉक्टर कडे जाऊन येऊया. काही नको, एवढं काही झालं नाही. अरुंधती मुका मार लागलाय तुला, चल डॉक्टर कडे जाऊया. मी म्हणाले ना अनिरुद्ध नको. हे बघ, मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करतोय. कळतंय मला ते, पण मी म्हणते तुम्हाला नको. हे सगळं तुम्ही तर केलेलं नाही आहात ना? अगं, असं काय करते अरुंधती? अगं, तू तुझ्या डोळ्यांनीच बघितलं ना की लोकांना तुझ्या लग्नाची बातमी कळली आहे आणि ते कसे रिॲक्ट करतायत. तू विचार कर अरुंधती, तुझ्या लग्नाची नुसती लोकांना कुणकुण लागली तर त्यांनी तुझी आणि आशुतोषची पूर्ण कुंडली शोधून काढली. आणि माझं स्पष्ट मत आहे की आशुतोषच्या पास मधल्या अशा अनेक गोष्टी बाहेर निघू शकतील. एकटा होता तो इतकी वर्ष, अनुष्का सारख्या अशा अनेक मैत्रिणी असतील त्याच्या. आणि मैत्रिणी जरी असल्या तरी लोकांना त्यातून काहीतरी वेगळं वाटू शकेल. अगं, यातून आणखीन भलतीच कॉम्प्लिकेशन होतील, वणवा पेटेल वणवा. आणि तू होरपडली जाशील यात. आता तू माझी बायको नाही असे मला माहिती आहे, पण तरीही मला तुझी काळजी वाटते. तुझ्या हितासाठी मी तुला सांगतोय. अजूनही विचार कर अरुंधती, तू माझी बायको असताना आपण जे जगत होतो ते परफेक्ट जरी नसलं तरी आपलं एक नॉर्मल आयुष्य होतं. आपण आपलं कसं तरी काहीतरी करून निभावलं असतं. आता हा आशुतोष आलाय तुझ्या आयुष्यामध्ये, बाहेरून आलेला, एकटा राहिलेला, कलाकार टाईपचा माणूस आहे. तो काय आपल्यासारखा मिडल क्लास नाही आहे. त्याच्याबरोबरचं तुझं आयुष्य नॉर्मल नसणार आहे अरुंधती. आणि अशा प्रकारच्या चेंजसाठी आयुष्यामध्ये स्टेज असते, वय असतं, जे तुझं नाही आहे. तोंडावर पडशील, हसं करून घेशील,
गिळता येणार नाही एवढा मोठा घास घेऊ नकोस अरुंधती. लोक तुला आता ओळखतात, तुझ्याकडे विशिष्ट नजरेने बघतात आणि प्रसिद्धी मिळाली की हे सगळं जास्तच पसरतं, चांगलं आणि वाईटही. आता समजा तुझं आणि आशुतोषचं नाही जमलं तर काय होईल? तूच विचार कर आणि असं धरून चाल की आशुतोष खूप चांगला माणूस आहे, स्वच्छ आहे, पण उगाच तुझ्यामुळे या सगळ्यात तो भरडला जाणार आहे, त्याची बदनामी होणार आहे. आत्ताही लोक बोलतायत की नाही त्याच्या आणि अनुष्काबद्दल? कशामुळे? तुमच्या लग्नामुळे. अरुंधती, नाव लेट्स फेस इट, एका वयानंतर नव्याने प्रेम वगैरे काही होत नसतं. आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये छान मजेत असतो, कोणाहीसाठी काही चेंज करायला नको वाटतं. तुझी मुलं आहे, आता नात आहे, त्यांचा विचार कर. आज ईशा कॉलेजला गेली नसणार आहे, यश तर अजून करिअर बाकी आहे, लोक अभिला एक रिस्पेक्टेड डॉक्टर म्हणून पाहत आहेत, त्यांच्या आईविषयी असं छापून आलं तर तिघांच्याही आयुष्यावर परिणाम होईल. तू आधी एक आई आहेस हे विसरू नकोस. अगं तू आशुतोष छान मजेत आहे, कशाला सुखाचा जीव दुःखात घालताय? आणि अरुंधती, अनुष्काने आशुतोषसाठी तिच्या प्रेमाचा त्याग केला हे तुलाही माहिती आहे. तिचं आशुतोषवर खूप प्रेम होतं, ती जरी वरवर दाखवत नसली तरी सुद्धा तिच्या मनामध्ये तुझ्याविषयी राग असणारच. तिची हाय घेऊन तुमचा संसार सुखाचा होणार आहे का? मग विचार कर या सगळ्याचा. बाकी तुझी मर्जी. आशुतोष, अनुष्काने आशुतोष साठी तिच्या प्रेमाचा त्याग केला हे तुलाही माहिती आहे. अरुंधती मॅडम, तुम्ही आशुतोष केळकरांशी लग्न करायला त्यांचं अनुष्का आकाशे यांच्याशी ठरलेलं लग्न मोडलं? आजही माझं आशुवर तितकंच प्रेम, त्याला मी तशी आवडत असेन का? तिचं आशुतोषवर खूप प्रेम होतं, ती जरी वरवर दाखवत नसली तरी सुद्धा तिच्या मनामध्ये तुझ्याविषयी राग असणारच. अरुंधती, अरुंधती, तुला लागलंय आणखीन कुठे? लागलंय का तुला आणखी कुठे? लागलंय का? आपण डॉक्टरांकडे जाऊयात का? मी तुमच्याकडे यायला निघाली होते आशुतोष, आणि अचानक हे सगळं कसं? नाही, माझं तोल गेला आणि मला हे मला अनिरुद्ध मी सावरलं. सॉरी, पण अनिरुद्ध तुझ्या घराजवळ काय करत होता? असो, आपण घरी जाऊन शांतपणे बोलूया. घरी चला, आईला तुझी काळजी वाटते. जाऊया. जाऊ दे, सगळं सोडून दे अरुंधती, तू नको फार विचार करूस.
मी सोडून दिलंय सुलेखाताई, पण तुम्ही त्रास करून घेऊ नका. मला त्रास होणार आहे हे मला माहितच होत, पण तुम्हाला सगळ्यांना होईल आणि इतका होईल असं नव्हतं वाटलं. मला एक कळत नाही, मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेतलाय, माझ्या जबाबदारीवर घेतलाय, अनेकांना पटणार नाही हे माहीत असूनही घेतलाय, पण त्याचे परिणाम तुम्हाला का भोगायला लावताय ते? तुमचा अनुष्काचा खरंच काय संबंध याच्याशी? अगं असं नसतं अरुंधती, आपली सगळ्यांची आयुष्य एकमेकांशी जोडलेली असतात. तरी तुम्हाला विनाकारण त्रास ना. ऐक, तू आधी शांत, आम्हाला काही त्रास वगैरे झालेला नाही. हे जो कोण करतोय तो त्याच्या स्वार्थासाठी करतोय हे कळण्या एवढे सुज्ञ आपण सगळेच आहोत. अनुष्काची का बदनामी करायची त्याने, तिचा काय दोष? दोष आपल्या कोणाचाच नाही अरुंधती, तू का गिल्टी वाटून घेतेस? आणि मुळात एक सांगू का, हे जे लोक आपल्याबद्दल बोलतायत ना, दे डोंट फिगर इन अवर स्कीम ऑफ थिंग्स. आज हे सगळं छापून आलंय म्हणजे ते लोकांना पटलंय असं नाही होत. एक्झॅक्टली, अनुष्काचं म्हणणं करेक्ट आहे. मोठ्याने ओरडून सांगितलं की खोटं जास्त विकलं जातं. अरुंधती, या सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत, पण मला असं वाटतं की त्यांना जर तुझ्या आणि आशूबद्दल छापायचं असेल तर आपणच त्यांना मदत करूया. त्यांना तुमची स्टोरी सांगण्यात इंटरेस्ट आहेच, मग आपण त्यांना तुमची खरी स्टोरी सांगण्यात मदत करूया. त्यानं काय होईल नितीन, लोक काय विचार करतात त्याने ना अरुंधतीला फरक पडतो ना मला. मला फक्त काळजी इतकीच आहे की ह्या सगळ्याचं प्रेशर घेऊन देशमुखांनी अरुंधतीला त्रास देऊ नये. म्हणजे अनिरुद्ध, अभि, आता त्यांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय, ते आपण लवकरात लवकर काढून घेतलं पाहिजे, त्याने ते अरुंधतीला आणखी त्रास देते. नाही केळकर साहेब, आता काहीही झालं तरी आम्ही आमचा निर्णय बदलणार नाही. अप्पा या ना. आई काय झालं तुला, कोणी काही केलं का, म्हणजे कोणी त्रास दिला का तुला? नाही बाळा, ठीक आहे मी. अरुंधती सुलेखा दे, बसा ना तू. हो, मी इथे कसे काय? अप्पा आम्हाला कळलं सगळं, म्हणून आम्ही लगेच तुला भेटायला आलो. आज सकाळी आम्ही सगळे किती आनंदामध्ये होतो. तुमच्या लग्नाची तयारी सुद्धा सुरू केली होती आम्ही. अचानक एक बातमी काय छापून येते आणि एवढी वनव्यासारखी पसरते. लोकांना फार इंटरेस्ट असतो हा दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्याचा. मला वाटतंय आपण हे सगळं आता थांबूया. म्हणजे या सगळ्याला अजून खतपाणी नको घालूया. नाही नितीन, मला तुमचं म्हणणं पटतंय, लोकांसमोर सत्य आलं पाहिजे, पण तुम्हाला सगळ्यांना मनस्ताप झालेला मला नाही आवडणार. आपण सगळंच थांबूया आता जरा. नाही अरू, या थोड्याशा गोष्टींनी आपण माघार घ्यायची काहीच गरज नाही आहे. हे बघ, लग्न ज्या तारखेला ठरलंय त्या तारखेलाच होणार. सुलेखाताई तुम्ही तयारीला लागा. बरं झालं आप्पा तुम्ही हे म्हणालात, आम्ही तयारच आहोत. मला अरुंधतीची काळजी वाटते, तिने या सगळ्या गोष्टींचा आणखी मनस्ताप करून घेऊ नये असं मला वाटतंय. आपण आपल्या ठरलेल्या मार्गानं जाऊयात, पण अरुंधती तुला चालेल ना? Thank you.
ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.